पुण्यातल्या बुधवार पेठेतील देवदासींसाठी शहरातील गणेश मंडळ आणि सामाजिक संस्थांतर्फे दिवाळीनंतर खास भाऊ बीजेचं आयोजन करण्यात आलं. नेहमी वंचित आणि दुर्लक्षित म्हणवणाऱ्या या महिलांसाठी हा कार्यक्रम खास ठरला. भाऊबीज हा सण प्रत्येक महिलेसाठी खास असतो, कारण त्या दिवशी तिचा लाडका भाऊ राया तिच्या घरी येतो. समाजातल्या देवदासी महिला मात्र जिव्हाळ्याच्या या कौटुंबिक सुखापासून वंचित असतात. उपेक्षेचा आयुष्य जगणाऱ्या या महिलांनाही सणावाराचा आनंद लुटता यावा यासाठी पुण्यातल्या गणेश मंडळ आणि वंचित विकास संस्थेतर्फे देवदासींसाठी दरवर्षी भाऊबीजेचं आयोजन केलं जातं. या नात्याने पुरुष या वस्तीमध्ये येत नाही, तर मला असं वाटतं की या निसर्गामध्ये नर आणि मादी या नात्यापेक्षा सुद्धा वेगवेगळी नाती अस्तित्वात आहेत, आणि पुरुषाचं एक उदात्त रूप या महिलांना दिसलं पाहिजे. मग तो भाऊ आहे, तो काका आहे, तो मामा आहे, ते वडील आहे, ते हे रूप सुद्धा या महिलांना दिसावं असा आमच्या कार्यक्रमाच्या आयोजनामागचा उद्देश आहे. अविश्वासाच्या पातळीवरती हा असतात, घरातल्यांकडनं फसवणूक, जगाकडनं फसवणूक, त्यावेळेला कुठेतरी आम्ही विश्वास देतो. भाऊबीजेसारखे असे खूप प्रोग्राम आम्ही घेतो की नागपंचमीचा, मेहंदीचा, रक्षाबंधन, किंवा माझ्या ज्या डिरेक्टर आहेत मीना कुर्लेकर, त्यांनी आणि मी मिळून बरेच प्रोग्राम घेतले की त्यामुळे त्यांना सपोर्ट मिळतो आणि जगण्याची उमेद मिळते. बुधवार पेठेत या अनोख्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. पुण्यातल्या गणेश मंडळांचे कार्यकर्ते या भावपूर्ण सोहळ्याला आवर्जून उपस्थित राहून या देवदासींना बहिणींचा मान देऊन त्यांच्याकडून ओवाळून घेतात. विशेष म्हणजे यावेळी या देवदासी महिलांना बांगड्या भरल्या जातात. बाना म्हणजे चांगलं असतं सगळ्यांसाठी, भाई बहीणच सगळं ओके होण्यासाठी, तिच्यासाठी. भाई लोग का अच्छा लगा, भाई लोग का टीका लगाने का मुझे अच्छा लगा, इसीलिए मेरे को खुशी से मैं टीका लगाया. कोई उतना ही है मेरे को, कुछ दूसरा. गेली 17 वर्ष दरवर्षी हा भाऊबीज सोहळा आयोजित केला जातो. आपुलकीसाठी आसुसलेल्या या देवदासी महिला या दिवसाची आतुरतेनं वाट पाहत असतात. अश्विनी पवार, झी मीडिया, पुणे.